अशी नाही त्यानंतर आवाज टाकतोय जशी झेप माझ्या अंगावर पडायची तर तेवढेच कशी मी इकडे पडायची खाली पाणी जाते का काय आणि कुठलं काय मग मी उठून आपली मला गेली चालायला लागली म्हणलं जावं असं कडकडेने इरिव पाणी आला त्याचा पुढं पुढे जाते जसं आवाज आला मी काय इकडे बघितलं या मी साप तुम्ही बघितलाच नव्हता नव्हता मला चांगला डाव केला आता ना आता चावला असता काय केलं असतं तुम्ही मरायचं काय करा मरताय वैताव साप चावलं काय होते विलास सोक्सर आपण पाहताय आपलं युट्यूब चॅनल विलास नाईक. खरं तर आता आपण वडाणा या गावामध्ये अनिल लकडे यांच्या मळ्यामध्ये एक विषारी जातीचा नाग किंवा साप निघाला त्यांनी आपल्याला फोन केला होता. आपण त्यांच्या मळ्यामध्ये आलोय. मळा अंतर खूप काही लांब असं नाही आहे पण घरापासून साधारण 4 किलोमीटर आलेलो आहे. साप त्या झाडावरती एरंडीच्या बसलेला आहे म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं होतं. चला खरंच साप झाडावरती एक आपल्याला पाहायला भेटत. मळ्यामध्ये आल्यानंतर हे असे वागर हे असं सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या असतात. तर मित्रांनो रानामध्ये आलेलो आहे आपण. रानामध्ये आल्यानंतर कुणी साप पाहिला तो साप हिंनी पाहिला. साप कसा काय कशा कसं काय दिसला तुम्हाला साप? मी पाणी भराय आली होती. पाणी चालू होतं पाणी भरायला नाही खोलीत होती आणि अशी पाणी निघाला म्हणजे इरिव जायचं होतं अशी निघाली आणि अशी त्यानंतर आवाज टाकतोय जशी झेप माझ्या अंगावर पडायची तर तेवढेच कशी मी इकडे पळाली. मग सापाने तुम्हाला चावायचा प्रयत्न केला मग डायरेक्ट तुमच्या अंगावर आलता की साप? माझ्या अंगावर चालता बाबा. तुम्हाला काय वाटलं? मी बिली पळाली इकडून काय वाटायची. मग आता तुम्ही तिकडे पळाल मग कुणाला बोलावलं तुम्ही? कुठलं कुणाला हे काय व्हॅनला फोन करते सुप्याला गेली. मग हे तुम्ही इथं फोन तुमच्याकडे आहे का? नाही त्या पुरी जवळ आहे ना सुनाने फोन केला. मग आता साप कुठं बसलं? मुंगस पण होता का तिथं? मुंगस निघून मी इकडे गेले मला मुंगस दिसली होती तिथं वाईट दिसत. चला मित्रांनो आपण त्या ठिकाणी जाऊया. त्यांनी ज्या ठिकाणी आपलं साप सांगितलं त्या ठिकाणी हाय मित्रांनो साप पटकेस या. मित्रांनो साप जर पाहिला तुम्ही इंडियन स्पिक्सिकल कोबरा विषारी जातीचा या ठिकाणी आहे हे बघू शकता तुम्ही. मित्रांनो हा विषारी जातीचा नाग त्यांनी सांगितल्याप्रमाणे की मुंगसावर भांडणं करत होता. खरं त्याच्या मुंगसावर त्यांनी भांडणं केलेली आहेत. कारण का तुम्ही पाहू शकता त्या तोंडाला थोडं रक्त आल्यासारखं जाणवतंय. आपण त्याला आता पकडायचा प्रयत्न करूया. तो एकदम अंगावरती जप खाण्याचा प्रयत्न करतोय पण आता आपण त्याला काळजीपूर्वक पकडणार आहे. तुम्ही ना काळजी करू नका. साप कसा नीट पकडतो मी बघा. हे हे खतरनाक असं सिच्युएशन तुमच्या बरोबर कधी झाली आहे का? आवाज येतोय म्हणून म्हणलं इकडे तर नळी जोडलेली नाही ना आवाज कायचा येतोय खाली पाणी जाते का काय आणि कुठलं काय मग मी उठून आपली मला गेली चालायला लागली म्हणलं जावं असं कडकडेने इरिव पाणी आला त्याचा पुढं पुढं जाते जसं आवाज आला मी काय इकडे बघितलं या. मी साप तुम्ही बघितलाच नव्हता? नव्हता. आणि ते मग फार तिथं जवळ गेले ना असे झेप टाकायचे का फुस करून तेव्हा मी बघितलं आणि मग तशीच कांद्यातून पळाली मी. असं तुम्ही पळ सुटला? हा पळ सुटली. मग मी लांब पळून ना इथंच थांबली वर तिथे मुंगस आलं मला इथं दिसलं मुंगस दिसल्यावर ना मग ते मला बघितलं मुंगस गेले माघारी मुंगस तिकून आल्यामुळं ते पार शेंडेव गेलता तिथं लांब कळला होता पार झाडावरती चढलं. तुम्ही एक काम केलं फक्त साप कुठं जातो ते लांब लक्ष दिलं. हा ही का इथंच उभी राहिली बांधा वरतीच उभा राहिला डबड वाजी आणि मग आपलं डबड वाजवत राहिला. तुम्हाला काय वाटलं डबड वाजवल्याने काय होतं?
म्हणजे ते कानुशाने ते परत तिकडचा माघारी फिरला, पण जणू काय कोणाक जातोय का जाग्यावर थांबला. सापाला कान असतात का? कान कुठलं त्याला ते का डबड कस काय वाजवलं? कान कान असन किंवा नसन पण ते दिस म्हणते दिसत नाही पण कानू सगळे नाही का नाही ते डबड वाजवल्यामुळे आहे ना ते अजून बी मग माघारी फिरून चालला होता पण डबड वाजवल्यामुळे जाग्यावर थांबला आणि मुंगस पळून गेला. मुंगस ते आधीच पळून गेला आणि तो पहिल्यांदा साप पकडतो. मित्रांनो, अनेक वेळेस अनेक सापांच्या जाती पकडताना आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही पाहिलेले आहेत. आजचा वेगळाच व्हिडिओ आहे. कारण का? साप कुठे आहे तर माझ्या समोर बसलेला आहे, त्या झाडावरती आहे आणि झाडावरचा साप पकडायचा आहे. त्या मावशींनी आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही सांगताना देखील तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे. ते पाणी पिण्यासाठी ते पाईप खोलत होते आणि त्यावेळेस त्यांना तिथं जर पाणी नसेल तर विहिरीकडे जातलेले आणि ते या क्षणी आले आणि अचानक इथून साप त्यांच्या पायापाशी येतो आणि असंच फणकारे आवाज मारतोय. एकदम फणेने आवाज मारतोय तसं ते डचकत आहेत आणि ते फाप साप जो नाग आहे ते फणा काढून त्यांच्यापाशी आला होता. तर आता आपण तो नाग समोर दिसतोय ना, हा नाग आपण पहिल्यांदा पकडूया. चला, मी देखील जवळ आल्यानंतर तो देखील मला चावायचा प्रयत्न करतोय. कदाचित तो मला एक इशारा देतोय, माझ्या जवळ येऊ नको नाही तर मी तुला चावायचा प्रयत्न करेन असं काय तो इशारा देण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर तो रागात आहे. त्याचे कारण का? तर मुंगसाबरोबर भांडणं झाली होती. अशा मुंगसाबरोबर भांडणं झालेलं नाग पकडण्यासाठी मी आलेलो आहे. मुंगस या ठिकाणी पळून गेलेलं आहे. मला काय खरं तर मुंगस भेटलेलं नाहीये, दिसलेलं नाहीये, पण त्यांनी पाहिलेलं. चला पहिल्यांदा आपण त्याला पकडूया. आता जर विचार आपण केला तर थोडंफार त्याच्या तोंडाला मुंगसाने पकडलेलं असं दिसतं या ठिकाणी. तोंडावर ज्यादा इंजर्ड नाही आहे तो, ज्यादा जखमी पण नाही आहे. एवढं काही त्याला फरक पडणार नाही आहे. तेव्हा याला आपण पकडून निसर्गाच्या सान्निध्यामध्ये सोडणार आहे. कारण या ठिकाणी छोटी छोटी मुलं आहेत, या ठिकाणी कुटुंबातील काही लोक या ठिकाणी येत असतात सतत. असा विषय त्याचं नाग जर सुताय म्हणून त्यांचं चुकून पाय जर पडला तर वेगळं काही घडाय नको. म्हणून खरं तर हा परिसर त्या सापांचाच आहे. आपण त्या सापाच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण केले असं म्हटलं तरी चालत, पण आता हा साप या ठिकाणी ठेवून चालणार नाही. कारण ह्याला आपण लोकवस्तीपासून लांब थोडं सोडलं पाहिजे म्हणून आता त्याला आपण लांब या ठिकाणी शेजारी फॉरेस्ट आहे अशा ठिकाणी याला सोडण्याचा आपण प्रयत्न करूया. तर पहिल्यांदा त्याला एका बरणीमध्ये ह्या पिशवीमध्ये सोडू करून त्याला घेऊन जाण्यासाठी सोपं होईल. हे पाहू शकता इथे शांत पद्धतीने या ठिकाणी नाग आतमध्ये गेलेला आहे. शांत पद्धतीनं या असणाऱ्या बरणीमध्ये बसला आहे. आपण म्हणतो लय राग आवलं की जर पण मी तर यांच्यावर किती राग होत असत साप म्हणत कोण म्हणत डाव धरत काय धरत का हो त
तर मित्रांनो आपण सक्सेसफुल रेस्क्यू केलेलं आहे, पकडलेला साप निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतोय. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा, लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या समोर बेल बटन दिसतंय, ते बेल बटन दाबा. व्हिडिओ टाकता शेणे तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन पडतील. आणि हा तुमच्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद, आभार, थँक्यू, कारण तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जवळपास 10,000 पेक्षा जास्त सबस्क्राईब केलेले आहेत. लवकरच आपल्याला 10,000 सबस्क्राईबचा आकडा 1,00,000 पर्यंत पूर्ण करायचा आहे आणि हे फक्त आणि फक्त तुम्ही करू शकता. नक्कीच आपल्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा तुम्ही प्रयत्न करा. थँक्यू, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय, भारत माता की जय, वंदे मातरम, ज पुढचं बोला तुम्ही, हिंद. तर मित्रांनो आता आपण आसाप घेऊन चाललेलो आहे, पावशी आपल्याला सांगत आम्ही आसाप घेऊन चाललो. कसं वाटतं आता, भीती गेली का उपचार केला तर? आता इथं येळाला कोणी? आता तुमच्या ते मळ्यातल्या एकाला शेंड गेला म्हाताऱ्याला, साप चावलेला, शिंदे शिंदे त्याचं नाव बोट तोडलं. पण आपल्या पचित नेमकं तोडायच्या ठिकाणी बोट बीट नाही तोडायचं, चुकीचं केलं त्यांनी, तोडत बडत नाही बसायचं. शेवटी बोट तोडून कुठे गेलता तेव दवखान्यात, मग दवखान्यात गेलं त्याचं बोट वायाला. असं पण जिवंत आहे तेव, मग काय करताल? काय करायचं आता आम्हाला तरी, काय भावा समजा. सुनाला आता कसा फोन करायला लावला लेखाला? आता ते जण काय सुप्याला गेला इथं आयत म्हणून, मी घरी आयत म्हणून फोन केला. ना ना, सुप्याला असला कुठे असलं तरी फोन करायचा. आपण आता तिथून येतोर तर आपण टिकलं पाहिजे की टिकताय बेचं नाही फक्त. कसं आता ही सर्व असल्यावर कसं टिकन टिकतय? विषारी असलं तरी माणूस वाचतय, भीतीनेच मरतय नाही तर. माहिती माझ्या पुढून पोर कडव आता ह्याला सोडतो, पुढं सोडू याला. लांब नेऊन सोड रे बाबा, इथं नको सोडू, पाया पडतो सोडू. होय पोर ही बारकी सारखी माग हिंडत रडत कडत लांब सोडा. फारीच्या सोडते त्याने ना, एवढं नव्हतं बाया. फारीच्यात कोण आणताय सोडायला? मग सोडी त्यात बाया आणून तिकडून. कुठली आहेत कुठली? इथं काय माहिती तुम्ही सोडीत आहात? आम्ही इकडे कशाला येतो एवढं लांब सोडायला? तिकडून सोडल्यावर त्याला काय कुणा कधी येते ते की मग एवढं लांब? मग आता त्याला काय एका जागेवर राहते होती, आपण तर एका जागेवर राहतोय का आता इथं? तर मग त्या तिथं जातोय. आता आम्ही तर बंदच केलंय धरायचं बाबा, धरायचं नाही बाबा. इथं कुठं दिसलं तर येत जा बाबा, काय करतो? चालते जातो घेऊन. बारकाली पूर येते माग हिंटीत बाबा, मला तर नुसतं काय सांगू आता तुला. आणि पूर आता तुम्ही साप तुमची इथं आल्यात का? तुम्ही सापाची इथं आलाय? आम्ही आपणच त्याच्या इथे. हा मग ते साप तुमच्या इथे येणार नाही, तुम्ही त्याच्या इथं आलाय म्हणल्यावर तो दिसणारच ना तुम्हाला. दिसणार पण ते कसं आहे आता आपल्याला तिथं वागायचे खायचे करायचे. आता सापाचं इकडं जंगल सापाचं म्हणलं, साप इथं दिसणारच आहे. नाही पण पहिलं नव्हतं एवढं बरं का? पहिलं नव्हतं म्हणजे पहिलं जमिनीचे प्लॉटिंग झालेले होते का? लोक शेती तुम्ही कसं म्हणायचं? आमचं इकडं शेती चालायची, तिकडं शेती. आता लोकांनी काय केलं? प्लॉटिंग केलं ना, केलं. पण म्हणजे साप जिथं उंदरण बिळण तिथंच येतात ना. आता ह्या गव्हाचे, हा उंदरी खायला येतात गव्हाचे. चला मित्रांनो, ऐकलं असेल तुम्ही साप पकडलाय बरं झालं. पण म्हातारी एवढं होतं का तिकडं बघितलं का? मोकळा ड्रम असला तरी फिकून द्यायला लागले ते, एवढा भासवायला लागलाय सापाचा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, पकडलेला नाग आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडाय आलोय. या ठिकाणी हे फॉरेस्ट आहे, या ठिकाणी वातावरण आता खरं तर टेम्परेचर गरम आहे, पण इथलं जो परिसर आहे ठिकाणी झाड आहेत, त्यामुळे या झाडांच्या ठिकाणीच आपण या सापाला या नागाला सोडायचा. Thank you.